चालू वर्षात मुबलक प्रमाणात मान्सून कोसळला, त्यामुळे बऱ्याच अंशी जनावरांचा चारा प्रश्न सुटला खरा, पण सध्या बहुतांशी पाणीसाठे तळाला गेल्याने हिरवा चारा कमी प्रमाणात उपलब्ध आहे। तरीही सध्या कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू असल्याने ऊसाच्या वाड्याचा शेतकऱ्यांना आधार मिळून चारा प्रश्न सुटलाय। चालू वर्षात मुबलक प्रमाणात मान्सून कोसळला असल्याने बऱ्याच अंशी जनावरांचा चारा प्रश्न सुटला खरा, पण सध्या बहुतांशी पाणीसाठे तळाला गेल्याने हिरवा चारा तसा कमीच प्रमाणात उपलब्ध आहे। पण सध्या कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू असल्याने ऊसाच्या वाड्यामुळे हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निकालात लागला आहे। दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा महत्त्वाचा असतो। दूध पोषणासाठी हिरवी मका, घास, बाजरी, ज्वारी आदी पिके महत्त्वाची असतात, पण सध्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने शेतात हिरवा चारा तसा कमीच उपलब्ध आहे। दूध खरेदी दरातही लिटर मागे 3 रुपयांची वाढ झाल्याने गाय खरेदीसाठी दूध उत्पादक सरसावले आहेत। सध्या बहुतांशी कारखाना क्षेत्रात ऊस तोडणी जोरात सुरू असून हिरवा चारा वाढे स्वरूपात उपलब्ध होत असल्याने ऊस तोडणी कामगारांना 4 पैसे मिळतात। तसेच हे वाढे खरेदीसाठी शेतकरी कारखानास्थळी गर्दी करत आहेत। याशिवाय प्रति 1 रुपयात वाढ्याची 1 पेंढी उपलब्ध होत असल्याने शेतकरी देखील समाधान व्यक्त करत आहेत, पण नोटाबंदीचा परिणाम याही खरेदी विक्रीत होत असल्याचे दिसून येत आहे। या चाऱ्याची उपलब्धता मार्च महिन्यापर्यंत होणार असल्याने दूध उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे। खडकवाडीवरून कारखान्यावर वाढी नेण्यासाठी आलेलो आहे। गुरांना चारा नसल्यामुळे इथं शेकड्याला 20 काडीला 400 रुपये भाव भेटत आहे, त्याच्यामुळे जनावर काय करावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। हिरवा चारा उपलब्ध नाही, वाड्यामुळे जरी चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे बाबा। असं नोटाबंदीमुळं वाढी घ्यायला सुद्धा सुट्टे पैसे मिळत नाही, तो मोठा प्रॉब्लेम झालाय। संतोष पाचपुते, सी 24 तास, अंबेगाव।